Pro has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेले एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी गोव्यात पोपावणाऱ्या ड्रग्ज प्रकरणावर सडेतोड मतं मांडली आहेत. ड्रग्जचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एनसीबी कार्यरत आहेच, त्यासाठी गोमंतकीयांनीही आपलं कर्तव्य समजून शक्य ते सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलंय. पाहूयात या संदर्भात एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्याशी केलेली ही रोकठोक बातचीत. सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न सुरुवातीपासून गोव्याला जे बघितलं जातं ते ड्रग्सचं नंदनवन असल्यासारखं बघितलं जातं. परदेशात जे पर्यटक गोव्यामध्ये येतात ते इथे ड्रग्सचा सप्लाय होतो म्हणूनच येतात असं तुम्हाला वाटतंय का? जास्त असं आहे की आतापर्यंत जे केसेस आम्ही केलेले आहेत एनसीबीने आणि त्यानंतर बाकीची पण लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज या लोकांनी पण केस केलेली आहे, त्यामध्ये असं जास्त सापडलेलं आहे की इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्झम्पशन सेंटर नाव. आणि काहीतरी केसेस वगैरे पण झाले होते की फॅक्टरी बस्टिंग पण झाली होती पेरिफरी एरियामध्ये आणि किंवा गोव्यामध्ये 2018 पण आम्ही केलं होतं. पण जास्त म्हटल्यावर हे केसेस आर मोर ऑफ कन्झम्पशन. ओके, या कन्झम्पशनचं गोव्यामध्ये जास्त असणारं प्रमाण गोवेकरांना जास्त जबाबदार आहेत की गोव्याच्या बाहेरून हे सगळं होतं आहे असं तपासामध्ये? नाही, तपासामध्ये आम्ही खूप फॉरेनर्स या लोकांना पण अटक केलेलं आहे आणि लोकल्स ऑल्सो एज वेल एज असं पण बघितलेलं आहे की बाहेरचे जे हिस्ट्री शीटर्स वगैरे असतात ते पण गोव्यामध्ये टेम्पररीली किंवा परमनंटली येऊन सेटल झालेलं आहे. आपण अनेकदा बघितलेलं आहे की गोव्याच्या ड्रग्स रॅकेटवरती अनेक पिक्चर बनलेले आहेत, त्याचा इन्फ्लुएन्स जो आहे तो तुम्हाला खरोखर तपासामध्ये जाणवलं आहे का की खऱ्या पद्धतीने खरोखर जे दाखवण्यात आलेलं आहे तशा पद्धतीची नाही आहे? खरोखर म्हणजे जे हे मीडिया वगैरे जे दाखवतात आहे, इश्यूज आर डेफिनेटली देअर आणि फील्डवर ग्राउंड सिच्युएशन आहे, खरं प्रॉब्लेम आहे ते. पण आता आमची एस्टिमेट आमच्या एस्टिमेटच्या अनुसार एनसीबी आणि लोकल पोलीस हे दोन्ही कारवाई म्हणजे जोराने चाललेल्या आहेत आता दोघांची. ओके, तुम्हाला कुठे असं जाणवलं का की गोव्यामधलं जे पोलीस यंत्रणा आहे त्या पोलीस यंत्रणेचा आणि ड्रग्स रॅकेटचा या दोघांचा जेव्हा तपास आणि ज्या कारवाया सातत्यानं गोव्यामध्ये होत राहतात तर धाक ड्रग्स पेडलर्सवरती किंवा ड्रग्स व्यवसाय करणाऱ्यांवरती तसा तितकासा राहिलेला नाही असं कुठे जाणवलं का? नाही आहे तसं आता आता कारण काय आय हॅव मेट ऑनरेबल DGP सर ऑल्सो आणि त्यानंतर त्याने पण आम्हाला हे आश्वासन दिलेलं आहे की ऑपरेशन वगैरे NCB आणि गोवा पोलीस हे दोन्ही जॉईंट रित्याने करणार काम आणि त्यांचा नेहमी कोऑपरेशन आहे आम्हाला. बट नाव वी आर ट्राईंग टू हॅव अ मॅक्झिमम इम्पॅक्ट ऑन दी पेडलर्स, त्यासाठी आमची जोराने कारवाई सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे 2-3 दिवसापासून जोराने चालू आहे आणि त्यानंतर पुढे पण तुम्ही बघणार. आमचं असं आहे की वी आर ट्राईंग टू मेक अ डेटाबेस, जे कोणी सप्लायर असेल गोव्यामध्ये किंवा जे कोणी पेडलर वगैरे असेल त्यांचा एक डेटाबेस काढून आम्ही देन वी विल टेक अप्रोप्रिएट ॲक्शन ऑन दिस पीपल. असं कुठे संशय येतो का याच्या मागे एखादा मोठा कुठला तरी चेहरा असेल? आहे, दोन इंटरनॅशनली नॅशनली आहे, ते 2-3 आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्यांच्यावरती वर्क आमचं सुरू आहे आणि आम्ही कारवाई करू त्यांच्यावरती. ओके, आता पुढच्या दिवसात सुशांत सिंग राजपूत हत्या आत्महत्या सगळा वाद त्यानंतर ड्रग्सशी जोडलं गेलेलं नातं आणि आता गोव्यामध्ये त्याला ड्रग्ज पुरवणाऱ्याची झालेली अटक, एकंदरीत हा जो सगळा मोठं जे रॅकेट आहे मुंबईपासून असणारं आणि गोव्यामध्ये सुद्धा त्याचे दागिनोरे सापडणारं, हे कुठेतरी या सगळ्याचं तुम्ही कशा पद्धतीने बघताय याच्याकडे? असं आहे की आमच्या क्राईम नंबर 16 एक आरोपी जे एक अरेस्टेड आरोपी आहे आमचा त्याला हा सप्लाय करायचा आणि त्या लीड त्याची स्टेटमेंटमधून लीड आम्हाला सापडली त्यानंतर आम्ही कारवाई केली, त्याला इंटरसेप्ट केलेलं आहे, कमर्शियल क्वांटिटी LSD आणि चरस पण त्याच्याकडे सापडलेलं आहे आणि तो म्हणजे राहणारा तर MPचा आहे पण सेटल झाला होता गोव्यामध्ये. तर ते कारवाई झाली आमच्याकडून इन क्राईम नंबर 16. गोव्यामध्ये जे तुम्हाला ड्रग पेडलर्स साधारणपणे दिसत आहेत किंवा आत्तापर्यंत तुमच्या तपासामध्ये झाले ते मोस्टली आउटसाइडर्स आहेत का? नाही, दोन्ही आहेत, म्हणजे आउटसाइडर पण बघितलेले आहे मी आत्तापर्यंत, आउटसाइडर्स पण आहे त्यामध्ये आणि वी हॅव फाऊंड सम पीपल हु आर स्टेईंग इन गोवा फ्रॉम सो मेनी डेज ते पण लोक आहेत. ओके ओके,
एक आणखीन एक महत्त्वाचा असा प्रश्न, आणि त्यानंतर फॉरेनर्स ऑल्सो जसा इन्वॉल्व्ह ते बघितलेलं आहे तुम्ही आता नायजेरियन, 2-3 दिवस आधी नायजेरियन्स आणि त्यानंतर एक आफ्रिकन देशातला एक 2 लोकांना आम्ही इंटरसेप्ट केले. ओके, एक महत्त्वाचा असा भाग यामध्ये असा आहे की आता ज्यांना तुम्ही मिरामारमध्ये आणि आसगावमध्ये जी काही कारवाई केली आणि त्याच्यातनं तुम्ही ज्या ज्या लोकांना हाताशी घेतलं किंवा ज्यांना अटक केली ताब्यात घेतलं त्यांच्याकडनं तुम्हाला अजूनही गोव्यातलं जे काही रॅकेट आहे त्याची काही म्हणजे लीड्स भेटलेली आहे आम्हाला, लीड्स आहे आमच्याकडे आणि ते इन्व्हेस्टिगेशन आम्ही कम्प्लिटली इन अ प्रोफेशनल मॅनर करणार आणि त्यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन पण आलेली आहे आमच्याकडे आणि टप्प्याटप्प्यात ते करू आम्ही. ओके, गोव्यामध्ये जर का ड्रग्सला आळा घालायचा असेल तर तुम्हाला काय वाटतं गोव्यामध्ये येणारे जे टुरिस्ट आहेत त्यांनी काय करायला हवं? नाही, असं आहे की नाव कोविडमुळे कोविड झाल्यानंतर ते क्राईम रेट किंवा हे ड्रग्सची केसेस वगैरे ते कमी झाली होती म्हणजे NCBकडूनही आणि फ्रॉम स्टेट पोलीस ऑल्सो आणि आता तरी फ्लाईट वगैरे सुरू झाल्यानंतर अगेन वी आर सस्पेक्टिंग कारण का हे जे ड्रग्स जास्त चालतात किंवा मुंबईमध्ये किंवा गोव्यामध्ये हे सर्व फॉरेनचे ड्रग्स असतात कारण हे LSD वगैरे जसं की होलँड ॲम्स्टरडॅममध्ये हे बनतो आणि त्यानंतर कोकेन आहे ते साऊथ अमेरिकन कंट्रीज मोस्टली हे इंडियन नाही आहे. हे जे जास्त गोव्यामध्ये जे कन्झम्पशन्स आहेत आणि गांज्याच्या व्यतिरिक्त गांजा आणि चरसच्या व्यतिरिक्त हे सर्व फॉरेन ड्रग्स आहेत आणि नाव वी रेस्पेक्टिंग मोर अँड मोर थिंग्स टू कम इन. ओके, गोव्यामध्ये जर का ड्रग्सला पूर्णपणे संपवायचं असेल, गोवा ड्रग्स मुक्त करायचं असेल तर काय करायला पाहिजे असं तुम्हाला? हे 2-3 स्ट्रॅटेजी आम्ही केलेली आहे आणि मुंबईमध्ये तसंच द सेम पॅटर्न आम्ही ते पण गोव्यामध्ये पण ट्राय करू. NCB बिईंग दी नोडल अपेक्स एजन्सी अगेन्स्ट ड्रग फाइटिंग आम्ही आता 2-3 म्हणजे एक तर वी आर हॅव्हिंग फुल कन्सॉलिडेटेड अप्रोच सप्लायर आणि पेडलर्स लोकांना नेटवर्क आयडेंटिफाय करून धडक कारवाई करण्याची डिसिजन्स वी हॅव टेकन आणि त्यानंतर वी विल बी व्हेरी मच व्हिजिलंट आणि त्यानंतर आमची रेट्स वगैरे सर्ची जे काय करतात आम्ही त्यांची पण प्रमाण वाढणार आता, दॅट इज नंबर 1. आणि सक्त कठोर कारवाई करण्यात येईल यांच्यावरती जे कोणी पेडलर असेल किंवा सप्लायर असेल, दॅट इज नंबर 1. आणि त्यानंतर नंबर 2 इज के आम्ही इथे गोव्यामध्ये जे NGOs वगैरे काम करतात अगेन्स्ट ड्रग ॲडिक्शन त्यांना पण कन्सल्ट करू, त्यांना वी विल रीच आऊट आणि त्यानंतर त्यांच्याशी पण आम्ही फीडबॅक घेऊ आणि कन्सॉलिडेटेड अप्रोच काय करायचं, कसं करायचं, अवेअरनेस कसं स्प्रेड करायचं ते पण आम्ही बघतो. नंबर 3, वी विल ऑल्सो ट्राय टू अप्रोच दी लोकल कॉलेजेस आणि स्कूल्स, तिथे पण अवेअरनेस वगैरे करण्याची इच्छा आहे आम्हाला. सो तुमच्या चॅनलमार्फत किंवा बाकीच्या मीडियामार्फत मी यांना हे पण सांगण्याची हे आय कॅन टेक दी लिबर्टी टू आस अँड आज देअर हेल्प की त्यांना पण काहीतरी ट्रेनिंग वगैरे म्हणजे अवेअरनेस किंवा ट्रेनिंग प्रोग्राम करायचं असेल कॉलेजेसमध्ये स्कूल्समध्ये, सो वी आर मोर दॅन हॅपी टू डू दॅट अँड वी आर व्हेरी ओपन. सो ते पण एक स्ट्रॅटेजी आहे अवेअरनेसची, त्यानंतर लॉ एनफोर्समेंट आणि बाकीचं हेल्प ऑफ रिहॅबिलिटेशन ऑफ कन्झ्युमर्स विथ दी हेल्प ऑफ NGOs. तुम्ही आत्तापर्यंत गोव्यामध्ये अनेकदा आलेला आहात, अनेकदा या संदर्भातली कारवाई केलेली आहे. गोव्यामध्ये स्पेसिफिकली जेव्हा ड्रग्सचा विषय येतो तेव्हा तुमच्या नजरेमध्ये काय आलेलं आहे, कोणता वयोगट आहे किंवा कोणत्या ठिकाणाहून आलेली लोक आहेत ज्यांची मागणी आहे की आम्हाला ड्रग्स हवे आहेत किंवा ते कन्झम करतात? जे आतापर्यंत असं बघितलं गेलं जे इम्पॉर्टंट टुरिस्ट पॉईंट्स आहेत तिथे हे जास्त प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्युशन होतो आणि जिथे जास्त फॉरेनर्स वगैरे आहेत आणि जास्त टुरिस्ट आहेत, दॅट इज नंबर 1. नंबर 2, आणि यामध्ये अक्षरशः बघितलं गेलं तर एनीवेअर एनी एज अबाव 16-17 इयर्स टिल 35 इयर्स, दीज आर दी टार्गेटेड एज ग्रुप व्हॉट वी सी इन बोथ सप्लाइंग साइड एज वेल एज कन्झम्पशन. ओके, सो बेसिकली एक व्यसन झालेलं आहे. व्यसन सारखं झालेलं आहे, बट वी आर ट्राईंग अवर बेस्ट टू स्प्रेड अवेअरनेस अमॉंग द यंगस्टर्स अँड आणि ज्यांची हेल्प वगैरे असेल वी विल टाय देम अप विथ द NGO सो दॅट दे कॅन गो फॉर रिहॅबिलिटेशन. ओके, प्रसाद तुला काय विचारायचं? ठीक, थँक्यू थँक्यू. तुम्हाला काही सांगायचं असेल आमच्या माध्यमातून तर प्लीज. नाही, मला फक्त हे सांगायचं आहे की जे कोणी हे काम व्यसन वगैरे करत असतील किंवा बाकीचे डिस्ट्रीब्युशन आणि पेडलिंग करत असतील तर NCB आणि लॉ एन्फोर्समेंट एजन्सी किंवा पोलीस
कम्प्लिटली देर अंडर वॉच आणि कठोर आणि सख्त कारवाई करणार आम्ही त्यांच्यावरती. बरोबर, ड्रग पेडलर्सना काही सांगू शक सांगण्याची हेच मेसेज आहे त्यांना पण की डोंट व्हायोलेट NDPS ॲक्ट. NCP विल टेक व्हेरी स्ट्रॉंग ॲक्शन अगेन्स्ट पीपल व्हायोलेटिंग NDPS ॲक्ट. आणि गोवेकरांना काही सांगण्याची त्यांना असं आहे की फक्त म्हणजे हे जे इशू आहेत जे आपले यूथ लोकांना भारताचे यूथ लोकांना व्हॉट एवर हे जे इम्पॉर्टंट व्यसन आहे दॅट दे शूड हेल्प दी लॉ एन्फोर्समेंट एजन्सी पोलीस आणि NCP इन रेडिकेटिंग दिस इव्हिल. ओके, थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.